वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जगामध्ये जन सुख दुःख देतात, देवता सुख दुःख देतात, आत्मा ग्रह कर्म काल यांच्यापासून सुख दुःख होत असे लोक बोलतात. काही लोक म्हणतात लोकांनी फार त्रास दिला, जन सुख दुःख देतात हा विकल्प झाला. काही लोक म्हणतात देवानी सुख दुःख दिलं. थोडं सुधारून बोलतो, सुख दिलं की माणूस म्हणतो मी मिळवलं, दुःख दिलं की म्हणतो देवानं दिलं. म्हणतो की नाही बघा तुम्ही. काही लोक म्हणतात आत्मा सुख दुःख देतो, काही लोक म्हणतात ग्रह सुख दुःख देतात, काही लोक म्हणतात कर्माने सुख दुःख झालं, काही लोक म्हणतात काळच दुःख देणार आहे, हो चांगला काळ राहिला नाही. इतके विकल्प जरी असले तरी भिक्षू म्हणतो जन देवता आत्मा ग्रह कर्म काल कोणी सुख दुःख देत नाही. कोण सुख दुःख देत? आपलं मनच आपल्याला सुख दुःख देत असत. मनः परम कारण मामनंति. या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये मन हेच परम कारण आहे असा विचार करून आपल्या अंतःकरणाला शांत करून माणसाने सुखी झालं पाहिजे करून ठेवलं. एका सार्वजनाच्या रथाचं चित्र काढलं, गावाच्या बाहेर तसं मंदिर बांधलं होतं आणि त्याच्या आसपास ते धन पुरून ठेवलेलं. त्या रथाचं चित्र काढलं आणि रथाच्या खाली एक वाक्य लिहिलं त्यानं चित्राखाली, त्या अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारो घोडों पर, चारो घोडों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर और शिखर की दृष्टी मोहरों के हंडे पर. वाक्य असं लिहिलेलं होतं. ठरल्याप्रमाणे म्हातारा मेला, मुलगा दुराचारी होता, व्यसनामध्ये वगैरे, त्यानं सगळा पैसा खर्च केला, बरबादी झाली, काय खावं भ्रांत निर्माण झाली. एका ऋषी बापाची सगळी खाती रद्दी म्हणून विकायला निघाला बैलगाडीत भरून. रस्त्यानं जाता जाता त्याच्या बापाचा एक मित्र होता, त्यानं विचारलं म्हणे काय करतोस, खाती विकतो कशासाठी, खायला काही राहिलं नाही, मी घेतो म्हणे ही रद्दी. त्यानं रद्दी विकत घेतली, आपल्या घरी सगळी खाती पाठवली. विचार त्याच्या डोक्यात होता की माझ्या मित्रानं आपल्या पोराकरता नक्की काहीतरी गुप्त रूपानं ठेवलं असत, त्याची याच्यात नोंद असणारच, आपण काहीतरी प्रयत्नाने याला मिळवून देऊ असा विचार करून रोज एक 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 खातं बघायला लागला. एका दिवशी त्याच्या हाताला हे खातं लागलं, ते रथाचं चित्र पाहिलं. असंच रथाच्या चित्रासारखं मंदिर त्यानं गावाच्या बाहेर निर्माण करून ठेवलेलं त्याच्या लक्षात आलं आणि नक्की धनाचा हंडा कुठे आहे तेही त्याला कळालं. त्या पोराला बोलावलं आणि विचारलं म्हणे काय रे वाळ कसं चाललंय? काही नाही म्हणलं, दारिद्र्यात आयुष्य कंठतोय, काही उद्योगधंदा करशील? काहीच राहिलं नाही. म्हणलं कसा करू? नाही तुला काही मिळवून दिलं, तुझ्या बापानं तुझ्याकरता ठेवलंय ते मिळवून दिलं तर सन्मार्गानं वागशील. वागेन म्हणाला, पण अगोदर आधी काही हातात नाही ना म्हणे. त्याने त्याला ते चित्र दाखवलं आणि सांगितलं हे बघ धनाचा हंडा ठेवला तुझ्या बापाने. तो म्हणला वेडेत तुम्ही, मी हे वाक्य वाचलं ते मंदिर कधीच पाडून बसलो, म्हणलं इथं कुठंतरी धन असेल म्हणून, पण काही मिळालं नाही. त्याला सांगितलं वेड्या मंदिर उगीच पाडलं म्हणे, मंदिर बांधून काढ, तुला धनाचा हंडा मिळवून देतो. तो म्हणला रात्री भाकरीला चटणी काय, हे विचार आहे मला, आणि तुम्ही म्हणता देऊळ बांधून काढ? नाही म्हणे, मी पैसे देतो बांधून काढ, जसंच्या तसं या नकाशात जशी मोजमाप दिलेली आहे तसं मंदिर बांधून काढ. मंदिर बांधणं झालं. श्रावणाच्या दिवसामध्ये मंदिर संपलं, हा आला म्हणे काका मंदिर झालंय संपत्ती मिळवून द्या. त्यानं सांगितलं म्हणलं हे श्रावणाचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्यामध्ये जमिनीत पुरवून ठेवलेलं धन चरायला जातं असं जुने लोक म्हणतात, त्याच्यामुळे पावसाळा संपू दे. पावसाळा संपला, हिवाळा संपला, फाल्गुन महिना आला, फाल्गुन महिना येऊ दे म्हणून म्हाताऱ्यानं सांगितलं होतं. फाल्गुन महिन्यात सुरुवातीलाच गेला, त्याला सांगितलं एवढा शिमगा होऊन जाऊ दे. शिमगा झाला, तुकाराम बीज होऊन जाऊ दे. पुन्हा त्याला सांगितलं म्हणे आता असं कर, चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाच्या आत मंदिराच्या जवळ दोन मजूर खणायचं साहित्य एवढं सगळं घेऊन तो हजर राहा, मी एक जागा दाखवतो आणि त्या जागी खणलं की धनाचा हंडा मिळणार आहे. बरोबर, तो मुलगा हजर राहिला, सेवक आणले, खणायचं साहित्य आणलं, हा म्हातारा आला, त्यानं एक जागा आखून दिली, तिथं खणलं, मोहराचा हंडा लागला. पुराने विचारलं कसं कळालं? त्या वाक्यात सगळं लिहिलंय म्हणे. वाक्याचा अर्थ तुला कळाला नाही गाढवा. काय अर्थ होता, वाक्य काय होतं अजून एकदा ऐका, म्हणजे वाक्याचा अर्थ सांगत जातो. पटेल
वाक्य लिहिलं होतं अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर, शिखर की दृष्टी मोहरों के हंडे पर। वाक्य होता ना, वाक्याचा अर्थ असा होता अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, म्हणजे अर्जुनाची रथावर बसलेली अर्जुनाची दृष्टी कृष्णावर असा त्याचा अर्थ नाही। अर्जुनाला जी 10 नाव आहेत त्याच्यामध्ये एक नाव फाल्गुन आहे, त्या फाल्गुनाची दृष्टी कृष्णावर म्हणजे फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष असा अर्थ आहे। कृष्ण की दृष्टी चारो घोडों पर म्हणजे कृष्ण पक्षातली चतुर्थी तिथी, चारो घोडांची दृष्टी सूरज पर म्हणजे चतुर्थी तिथीचा सूर्योदय, सूरज की दृष्टी शिखर पर म्हणजे चतुर्थी तिथीच्या सूर्योदयाच्या दिवशी सूर्याचे किरण शिखरावर जेव्हा पडतील तेव्हा शिखर की दृष्टी मोहरों के हंडे पर म्हणजे शिखराची सावली जिथे पडली तिथे मोहराचा हंडा ठेवलाय असा वाक्याचा अर्थ आहे। कळालं होतं वाक्य, अर्थ कळाला होता? मग एक सामान्य बुद्धिमान माणसानं लिहिलेल्या वाक्याचा अर्थ जर आपल्या बुद्धीला समजत नसेल तर वेद शास्त्र वगैरे वचनाचा अर्थ आपल्याला आपल्या बुद्धीनं लावता येतो, म्हणता कसं येईल? सद्गुरूची आवश्यकता पडते। ज्याच्यापासून एक एक आपण काही शिकलो त्याला त्याला गुरु म्हणायचं आहे। गुरु म्हणून दत्तात्रेयाने ज्यांचा अंगीकार केला अशी 24 तत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात। कोणाही पासून शहाणा माणूस प्रबुद्धपणानं काहीतरी शिकतच असतो। पृथ्वीपासून दत्तात्रेय क्षमा शिकले, वायूपासून काय शिकले, आकाश, आप, अग्नी, चंद्र, रवी, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, अनेक अनेक अनेकांना त्यांनी गुरु केलं। कुणाला गुरु केलंय? त्याच्या जीवनातलं सत्तत्व घेण्याकरता। आणि कुणाला गुरु केलंय? त्याच्या ठिकाणी काही दोष असल्यामुळे त्याला दुःख झालं होतं, तो दोष टाळण्याकरता। कुणापासून काय शिकावं? विचार विस्ताराने आपल्याकडे तर चाणक्याच्या नीतीमध्ये चाणक्याने कोंबड्यापासून काय शिकायसारखं, कावळ्यापासून काय शिकायसारखं, कुत्र्यापासून काय शिकण्यासारखं उपदेश केला आपल्याला। युद्धंच प्रातरुत्थानम भोजनम सहबंधुभिः स्त्रियम आपद्गताम रक्षेत चतुः शिक्षेत च कुक्कुटात। कोंबड्यापासून चार गोष्टी शिका म्हणतात ते। काय शिका? युद्धम, निकरानं झुंज कशी द्यावी कोंबड्यापासून शिका, कोंबड्याची झुंज प्रसिद्ध आहे, युद्ध कोंबड्याकडून शिका। दुसरी गोष्ट प्रातरुत्थानम, पहाटे उठायचं कोंबड्याकडे शिका, त्यानं बांग दिल्यावर आपण म्हणायचं 4 वाजले म्हणून, त्याच्याऐवजी आपण उठलं पाहिजे अगोदर। प्रातरुत्थानम त्याच्याकडून शिका। भोजनम सहबंधुभी, आपण एकट्याने न जेवता सगळ्या आपल्या कुटुंबियांना घेऊन जेवायला कोंबड्याकडून शिका। आणि स्त्रियम आपद्गताम रक्षेत, संकटात सापडलेल्या स्त्रीचं रक्षण करायला कोंबड्यापासून शिका। एखाद्या कोंबडीवर जर आपत्ती आली तर कोंबडा आपला प्राण संकटात टाकतो पण त्या स्त्रीला राखतो असं दिसतं, बघा बारकाईनं कोंबडा, त्याचं जीवन बघा। कोंबड्यापासून शिकण्यासारखं आहे, कावळ्यापासून शिकण्यासारखं आहे, कुत्र्यापासून शिकण्यासारखं आहे, गाढवापासून शिकण्यासारखं आहे। प्रबुद्धपणानं कोणापासून काय शिकता येईल सांगता येत नाही। काय आहे हे महात्मे? देह समाधीस्थ करून अनेक ठिकाणी झाकून ठेवतात, आपलं शरीर झाकून ठेवणे, जिवंत शरीर झाकून ठेवणे, दीर्घकाळ ठेवणे, अन्न पाण्या वाचून ठेवणे ही योग प्रक्रिया आहे। आणि योगी ही प्रक्रिया कुणापासून शिकले तर योगशास्त्र सांगतं बेडकापासून शिकले म्हणे। बेडकाचे ते त्याला इंग्रजीत हायबरनेशन शब्द आहे पा, शीत निष्क्रियता म्हणतात त्याला मराठीत। हिवाळ्याच्या काळामध्ये बेडूक आपल्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया संकुचित करून मातीत स्वतःला पुरून घेतो। आणि अतिशय थंडीचा काळ संपल्याच्या नंतर पुन्हा मातीतून तो बाहेर येऊन व्यवहार करायला लागतो। मग 2-4 महिने त्या बेडकाला समाधीस्थ होणं जमतं, त्या माणसाने शहाणपणाने लक्षात घेतलं आणि त्याच्यापासून आपलं शरीरही आपल्याला सांभाळता येऊ शकतं ही विद्या पुढे प्रगत झाली। कुणापासून काय शिकता येईल सांगता येत नाही। दत्तात्रेयाने अशा पद्धतीने अनेकांच्यापासून अनेक तत्व घेतली, त्या सगळ्या सगळ्या गुरूंची वर्णन
कुणाच्यापासून दत्तात्रयाने काय ज्ञान संपादन केलेलं आहे याचा विस्ताराने विचार इथं आपल्याला पण. त्याच्यानंतर इहलोक असो की परलोक असो सगळ्या ठिकाणी प्राप्त होणारे सांसारिक भोग जे आहेत सगळेच्या सगळे असार आहेत असं एक चिंतन एका अध्यायानं विस्ताराने केलंय. इहलोकातलंच काही असार आहे समजायचं कारण नाही, परलोकातले सगळं असार आहे. तद्यथेह कर्मचितः लोकः क्षीयते एवमेव अमुत्र धर्मजितः लोकः अपिक्षीयते. कर्मानं प्राप्त होणारे लौकिक क्रियेनं प्राप्त होणारे इहलोकातले विषय जसे क्षयगामी तसे धर्मानं प्राप्त होणारे परलोकातले विषय ही क्षयगामीच आहेत. तुकाराम महाराजांनी अभंगा गाथेमध्ये पहिल्या अभंगात ही गोष्ट आपल्याला सांगितली. तू का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत. कर्मानं धर्मानं प्राप्त होणाऱ्या इहलोकातल्या परलोकातल्या सगळ्या वस्तू नाशवंत दुःख देणाऱ्या कशातही सार नाही सगळे संसारिक भोग असार आहेत हे एका अध्यायानं सांगितलं. एक अध्याय आपल्याला बद्ध मुक्त आणि भक्त कुणाला म्हणावं हे शिकवतो. संतांनी आपल्याला एका एका वाक्यात या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. बद्ध कुणाला म्हणायचं? तुका म्हणे नाही निरसिला देह तो वरी अवघे सांसारिक. जोपर्यंत देहाचं तादात्म्य जात नाही तोपर्यंत कोणीही कसाही जरी असला तरी बद्धच आहे. मुक्त कोणाला म्हणता? मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे. मुक्त कोणाला म्हणावं? ज्याला कोणत्याही प्रकारचं बंधन ठाऊक नाही त्याला मुक्त म्हणा. देहबंधन नाही, इंद्रिय बंधन नाही, प्राणबंधन नाही, कशात कशात तो अडकत नाही. हे मी आहे आणि याच्या संबंधाने मी दुःख भोगतो नाही मुक्ताकडं. कबीर महाराजांच्या चरित्रात कथा आहे पा. कबीर महाराज एकदा रस्त्यानं चाललेले राम राम म्हणत एक कुत्र आलं आणि त्यांच्या पिंढीला चावलं. त्यांनी लक्षच दिलं नाही, ते रक्त आलं. त्या रक्ताच्या नादानं ते कुत्र वरच्यावर वरच्यावर त्यांची कातडी ओढायला लागलं आणि रक्त चाटायला लागलं. लक्षच नाही यांचं त्याच्याकडे. रस्त्यानं जाता जाता समोरून त्यांचा एक भक्त आला आणि त्यानं नमस्कार केला आणि म्हणतो महाराज हे काय आहे? काय झालं? कुत्र चावतंय. असेल चावत. रक्त येतंय. असेल म्हणलंय. तुमची कातडी लोळवली त्यानं. असेल लोळवली. हाकला ना त्याला एकदा. कशाला एवढा त्रास सहन करताय? कबीर महाराजांनी उत्तर दिलं ते महत्वाचं आहे. कुत्ता जाने चमडा जाने. मला ठाऊक नाही म्हणे ते कुत्रं ते कातड त्यांचं त्यांनी पाहावं. माझा काही संबंध नाही. देहबंधन ज्याला असेल त्याला हे म्हणणं शक्य आहे का? बोला. देहबंधन गेल्याच्या शिवाय ही भाषा येणार नाही. कुत्ता जाने चमडा जाने देहबंधन गेल्यावरच हे बोलू शकतो महात्मा. असं कोणतंही बंधन नसावं त्याला म्हणायचं मुक्त. अनभक्त कोणाला म्हणायचं? भक्ताची लक्षणं संतांनी एका एका वाक्यात सांगितलेली आहेत. भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं भक्ताचं लक्षण वेगळं वेगळं संतांनीही सांगून ठेवलंय. अशी भक्ताची लक्षणं, बद्धाची लक्षणं, मुक्ताची लक्षणं, परमेश्वराच्या पूजेची 11 ठिकाणं. एक मूर्तीतच परमात्म्याची पूजा होते असं समजायचं कारण नाही. सूर्योग्नेर ब्राह्मणो गावो वैष्णव खम मरुज्जलम भूहू आत्मा सर्वभूतानी भद्र पूजा पदानी मे. अशी 11 माझी पूजेची ठिकाण आहेत असं देव बोलले. प्रत्येक ठिकाणी पूजा देवाचीच करायची आहे पण पूजेचा प्रकार वेगळा वेगळा आहे. गाईला गवत देणं हीच गाईच्या ठिकाणी देवाची पूजा. वैष्णवाचा बंधूप्रमाणे सन्मान करणं हीच वैष्णवाच्या ठिकाणी भगवंताची पूजा. प्रत्येक पूजेचं स्थान वेगळं, त्या स्थानाला सुख होईल अशा पद्धतीची केलेली क्रिया म्हणजे परमेश्वराची पूजा आहे. असा वेगवेगळ्या पूजास्थानात देवाच्या पूजेचा प्रकार सांगितला, सत्संगतीचा महिमा सांगितला, कर्म सांगितलं, त्या कर्माचा त्याग कसा करायचा असतो हे सांगितलं. सनकादिकांच्याकडे हंसरूपाने परमात्मा आले आणि त्यांनी त्यांना बोध केला, त्या बोधाचं विस्तारानं वर्णन आलं. भक्तियोगाचा महिमा सांगितला, ध्यानयोगाची महती विस्तारानं सांगितले, वेगवेगळ्या योगाच्या सिद्धी सांगितल्या, त्या सिद्धीचं लक्षण, त्या सिद्धीचा मनुष्याच्या जीवनावर योग्याच्या जीवनावर होणारा परिणाम सगळा सगळा विचार आलाय. अष्टमहासिद्धी आहेत, काही गुणसिद्धी आहेत, त्या काही क्षुद्र सिद्धी आहेत. सगळ्या सिद्धी वेगळ्या वेगळ्या योगी पुरुषाला प्राप्त होणारे त्यांचं वर्णन आहे.
त्याच्यानंतर एका अध्यायानं भगवंताचा विभूती विस्तार सांगितलाय. गीतेमध्ये ज्याप्रमाणे भगवंताचा विभूती विस्तार 10व्या अध्यायात आपल्याला पाहायला सापडतो, तसा विभूतीचा विस्तारही एका अध्यायानं आपल्याला इथं सांगितलेला आहे. त्याच्यानंतर वर्णधर्म, आश्रमधर्म, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चार वर्ण, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी चार आश्रम, या सगळ्याच्या सगळ्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धर्म आहेत. ब्रह्मचार्याचा जो धर्म तो क्षत्रिय गृहस्थाच्या करता असेल असं नाही, जो गृहस्थाकरता धर्म तो संन्याशाकरता धर्म असेल असं नाही. वेगळा वेगळा धर्म प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे. आपल्या भार्येचं परिपालन करणं गृहस्थाचा धर्म आहे, पण भार्येचं परिपालन करणं संन्याशाच्या बाबतीमध्ये धर्म ठरेल का? जो एकाचा धर्म तो दुसऱ्याकरता धर्म नाही, म्हणून प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा तो सांगावा लागला. भक्ती, ज्ञान, योग, त्याच्यामध्ये असलेली यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही साधनं, सगळ्याचं स्वरूप सांगितलंय. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या तिघांचा कोणाच्या करता उपयोग आहे याचा एक विचार एका अध्यायामध्ये आलेला आहे. परमात्म्याच्या प्राप्तीकरताच ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग आहेत, पण कोणी कोणत्या मार्गाने जावं याचा विचार सांगत असताना भगवंतांनी सांगितलं, निर्विण्णानाम ज्ञानयोग हा न्यासिनाम इह कर्मसु. जे अत्यंत विरक्त चित्ताचे आहेत त्यांनी ज्ञानमार्गाने जावं, ज्यांच्या चित्तामध्ये अत्यंत आसक्ती आहे त्यांनी कर्ममार्गाने जावं, आणि ज्यांचं चित्त पूर्ण विरक्तही नाही आणि पूर्ण आसक्तही नाही अशा लोकांना भक्ती मार्गाचा उपयोग आहे. न निर्विण्ण हा नातीसक्त हा भक्तियोगोस्य सिद्धिदहा. जो अतिशय विरक्त किंवा अतिशय आसक्तही नाही त्यानं भक्ती करावी. ज्ञान योग, ज्ञान कर्म भक्तीमध्ये प्रवृत्त असलेल्या माणसाच्या करता म्हणून गुणदोषाची व्यवस्था, स्वरूप, त्याचं रहस्य या सगळ्या गोष्टींचा उपदेश झाला. एका अध्यायामधून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जगात असलेल्या तत्वांची संख्या ज्ञानशास्त्राने सांगितलेली, संख्याशास्त्रामध्ये आलेली तत्वांची संख्या सांगून झाल्याच्या नंतर तत्वामध्ये महत्वाचे तत्व प्रकृती आणि पुरुष यांचा विवेक झाल्याशिवाय मोक्ष नसतो, म्हणून त्यांच्या विवेकाकरता वेगळेपणाकरता काय व्हावं लागतं याचा विचार सांगितलाय. एका भिक्षूची कथा सांगितली आहे. काय झालं, एक माणूस होता, संपन्न होता, अतिशय कृपण होता, आणि कृपणतेमुळे तो स्वतःही खायचा नाही, जगाला खाऊही द्यायचा नाही. भुकी तो सुखी त्याचा सिद्धांत होता. नाथ महाराजांनी याच्या कृपणतेचं एवढं बारीक वर्णन केलंय, अतिशयोक्ती वाटावी असं वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणतात, मातेच्या स्तनातल्या दुधाची चव पाहिल्यानंतर आयुष्यात त्याला दूध ठाऊक नाही. घरामध्ये किड्या मुंग्याला सुद्धा अन्नाचा कण मिळू नये एवढ्या बंदोबस्तामध्ये तो सगळं धान्य वगैरे ठेवीत असे म्हणे. शिकायसारखं आहे त्याच्याकडे. असा कृपण. दुर्दैवानं त्याच्या संपत्तीचा नाश झाला. संपत्तीचा नाश झाल्याच्या नंतर त्याला कोणी जवळ करीना, कारण अगोदर ज्या संपत्ती असताना यानं कोणाला जवळ केलं नाही. संपत्तीचा नाश झाल्यानंतर याला कोण जवळ करतो, सगळे लोक त्याला छेतू करायला लागले. योग चांगला झालेल्या दुःखानं त्याला वैराग्य झालं, संन्यास घेतला, गावाच्या बाहेर राहायला लागला, गावात भिक्षा मागायला लागला. भिक्षेचं जमलेलं अन्न त्याच्यावर उपजीविका करावी, आत्मचिंतन करावं असा कालक्षेप करायला लागला. पण लोकांना त्याचं पूर्वचरित्र दूषित असल्याचं ठाऊक असल्यामुळं लोक त्याला त्रास द्यायला लागले. कोणी त्याला भिक्षा वाढेना, नाही नाही ते बोलायचे लोक. भिक्षा कोणी वाढलीच तर ते घेऊन जाताना कोणी त्याच्या भिक्षेत थुंकायचा, कोणी माती टाकायचा, कोणी लघवी करायचा, असा लोकांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास दिला. एका दिवशी या भिक्षूला एक माकडाचा पिंजरा होता रिकामा पडलेला, त्याच्यामध्ये काही लोकांनी कोंडलं. एक दोन दिवस झाले तिथंच त्याला बसवून ठेवलं. दुःख झालं. भिक्षू विचार करायला लागला, माझ्याकडं हे जे दुःख आलंय, दुःख दिलं कोणी, जगामध्ये मला हे दुःख कोणी दिलं, याच्याबद्दलचे जे विकल्प असतात ते 5-6 विकल्प भिक्षूनं केले, आणि कोणी दुःख देत नाही याचं चिंतन केलं. नायंजनो मे सुख दुःख हेतु न देवतात्मा ग्रह कर्म काल मनःपरं कारण मामनंती संसार चक्रं परिवर्तयेत यत. भिक्षूनं सांगितलं,
जगामध्ये जन सुख दुःख देतात, देवता सुख दुःख देतात, आत्मा ग्रह कर्म काल यांच्यापासून सुख दुःख होत असे लोक बोलतात. काही लोक म्हणतात लोकांनी फार त्रास दिला, जन सुख दुःख देतात हा विकल्प झाला. काही लोक म्हणतात देवानी सुख दुःख दिलं. थोडं सुधारून बोलतो, सुख दिलं की माणूस म्हणतो मी मिळवलं, आणि दुःख दिलं की म्हणतो देवानं दिलं. म्हणतो की नाही बघा तुम्ही. काही लोक म्हणतात आत्मा सुख दुःख देतो, काही लोक म्हणतात ग्रह सुख दुःख देतात, काही लोक म्हणतात कर्माने सुख दुःख झालं, काही लोक म्हणतात काळच दुःख देणार आहे, हो चांगला काळ राहिला नाही. इतके विकल्प जरी असले तरी भिक्षू म्हणतो जन देवता आत्मा ग्रह कर्म काल कोणी सुख दुःख देत नाही. कोण सुख दुःख देत? आपलं मनच आपल्याला सुख दुःख देत असत. मनः परम कारण मामनंती, या सुख दुःखाच्या बाबतीमध्ये मन हेच परम कारण आहे असा विचार करून आपल्या अंतःकरणाला शांत करून माणसाने सुखी झालं पाहिजे असं भिक्षूनं केलेलं दुःखनाशाचं चिंतन ते एका अध्यायात आहे. संख्यशास्त्राचा विचार आहे. तीन सत्व रजतम हे जे तीन गुण आहे त्या तीन गुणाच्या वृत्ती, त्यांचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विचार आहे. पूर्वरव्याला झालेलं वैराग्य त्याचं विस्ताराने चिंतन एका अध्यायानं केलं. एक अध्याय भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं क्रियायोग सांगण्याकरता आला. क्रियायोगामध्ये योगशास्त्रामध्ये क्रियायोगाचं एक सूत्र पहा, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. क्रियायोग क्रियायोग म्हणजे काय? तप करणे, स्वाध्याय करणे आणि ईश्वर प्रणिधान करणे याला क्रियायोग म्हणायचं. ते तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याला धरून भक्तिशास्त्रीय भक्तिमार्गी साधकानं परमात्म्याचं पूजन, परमात्म्याच्या योगा परमात्म्याच्या उद्देशानं हवन वगैरे काय काय करायचं असतं ते विस्तारानं भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं असलेलं क्रियायोगाचं एक चिंतन एका अध्यायानं सांगितलं. परमार्थ परमार्थ म्हणजे माणसाने काय करायचं असतं याचा एका अध्यायात उपदेश आला. परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, पहिला उपदेश त्याच्यात आला आहे, परस्वभाव कर्माणी न प्रशंसेत न ग्रहयेत. दुसऱ्याचा स्वभाव किंवा दुसऱ्याची क्रिया याची स्तुतीही करू नका, याची निंदाही करू नका. विश्वम एकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च, हे सगळं जग एक प्रकृती पुरुषात्मक आहे एवढाच विचार करा. म्हणून दोष दिसला की प्रकृतीकडे ढकलायचा, गुण दिसला की पुरुषाच्याकडे ढकलायचा. आमच्याकडे दोष आमच्याकडे गुण असा विचार काही काही करायचा नाही. दोष सगळे गुण सगळे प्रकृतीचेच आहेत. एवढा एक विचार केला की मग गुण दोषाचं चिंतन कोणाच्याही करण्याचं आपल्याला काही कारण राहत नाही वगैरे वगैरे. परमार्थाचं चिंतन सांगितलंय, भागवत धर्माचं निरूपण आलं. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला बद्रिकाश्रमाला पाठवलं, कारण अवतार समाप्ती करायची, पंढरपूरला जायचं असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये जेव्हा आलं, उद्धवाला एका दिवशी भगवंताने बोलावून घेतलं आणि सांगितल्यामुळे उद्धवा काय मी निजधामाला जाणार. उद्धव म्हणायला लागला देवा स्वधाम नयमामपी, मलाही घेऊन जाणं म्हणे देवा निजधामाला. नाही उद्धवा, तुझ्यासारखा महात्मा अजून जगाला काही काळ पाहिजे, त्यासाठी मी तुला नेत नाही, इथं राहा. उद्धवाला भगवंताने विचारलं उद्धवा तुझी माया निवृत्त करून देऊ का रे, मायेची बाधा तुला जर असली तर माया निवृत्त करून देऊ. उद्धव म्हणायला लागले देवा तुम्हाला माला माया शिल्लक राहिली वाटलं कसं, उच्छिष्ट भोजन दासा हा तव मायां जयेमही. देवा तुझ्या उच्छिष्ट प्रसादाचा भोजन उच्छिष्ट प्रसादाचा भोग घेण्याची आमची रोजची प्रवृत्ती, त्याच्यामुळे आमची माया निश्चित निवृत्त झाली. आम्हाला माया निवृत्तीचं तुम्ही काही सांगायचं कारण नाही. मला रहा म्हणता देवा कशा करता, तुझ्यासारख्या महात्म्याची जगाला गरज आहे म्हणून रहा म्हणतो उद्धवा. ठीक आहे, हे प्रसाद द्या देवा आणि मला कसं राहायचं कुठं राहायचं सांगा. उद्धवाला भगवंतांनी सांगितलं म्हणे माझ्या या चरण प्रसाद पादुका घे, बद्रिकाश्रमात जा. गच्छोद्धव मयादिष्टो बदर्याख्यम ममाश्रमम, माझ्या बद्रिकाश्रमाला जा असं म्हणून भगवंतांनी उद्धवाला
बद्रिकाश्रमाला पाठवलं. त्याच्यापुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उपसंहाराची आपल्या थोडीशी तयारी केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे देवांनी निजधामाला या अशा पद्धतीची प्रार्थना केल्यामुळे भगवंतांनी सगळी तयारी केलेली. द्वारकेमध्ये मोठ्या मोठे संकट दिसायला लागले. ते संकट अपशकुन सगळे दिसायला लागल्याच्या नंतर भगवंतांनी सगळ्या यादवांना सांगितले, इथं राहायचं नाही, आपण सगळे निघू म्हणायचं, प्रभास क्षेत्राला आपल्याला गेलं पाहिजे. भगवंतांनी सर्वांना प्रभास क्षेत्राला आणलं. होत असलेल्या सगळ्या अनिष्ट दर्शनाची शांती म्हणून भगवंतांनी पूजन दानधर्म वगैरे सर्वांना करायला सांगितलं. सर्वांनी दानधर्म वगैरे केलं, सगळं झालं, सगळं धर्मकृत्य झाल्याच्या नंतर मग मात्र या यादवांना दुर्बुद्धी सुचली आणि यांनी मैरेयक नावाचं मद्य प्राशन केलं. आणि मद्य प्राशन झाल्याच्या नंतर मग यांच्यात आपसामध्ये युद्ध सुरू झालं. युद्धाचा परिणाम असा झाला, नुसती बादसाबाची बोलणं याच्या पर्यंत ते सीमित राहिलं नाही. युद्ध मारामारी सुरू झाली, शस्त्रास्त्र घेऊन त्यांच्या तपसात युद्ध झालं. सगळी शस्त्र भंग पावल्याच्या नंतर याने ते समुद्रामध्ये ते मुसळाच्या कणापासून उगवलेलं जे एरका नावाचं गवत होतं ते घेतलं, त्याची मुदगर बनवली आणि त्याच्याने आपसामध्ये युद्ध झालं. सगळे यादव नष्ट झाले. बलरामदादांनी समुद्राच्या काठावर बसून विषादानं ही स्थिती पाहिली आणि त्यांनीही आपली अवतार समाप्ती केली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलरामाने अवतार समाप्ती केलेली पाहतात, विषण्ण होऊन जमिनीवर बसतात. भगवंताच्या त्या बसण्या ते यादवांना ते मिळालेलं जे मुसळ होतं त्याचं जे लोखंड गोळा करून टाकलेलं होतं ते एका माशाने गिळलं, ते एका पारध्याला तो मासा मिळाला, त्यानं ते चांगलं लोखंड आहे म्हणून बाणाला टोक करून लावलं ते लोखंड. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे पिंपळाच्या झाडाखाली पायावर पाय घेऊन म्हणजे गुडघ्यावर आपला पाय ठेवून बसलेले होते. तो देवाचा गुडघ्यावर ठेवलेला तळवा त्या दुरून पाहणाऱ्या व्याधाला त्या पारध्याला हरणाच्या तोंडासारखा दिसला म्हणून त्यानं बाण मारला आणि तो देवाच्या अंगठ्याला लागला. तो जरा नावाचा पार्थिव जवळ आला, भगवंताची क्षमा मागायला लागला. भगवंताने त्याला सांगितलं, नाही बाबा तुझा काही दोष याच्यात नाही, माझ्या इच्छेनंच हे सगळं घडलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा हे दिसेनात म्हणून देवाचा सारथी त्यांना हुडकायला निघाला होता. आणि एका दिशेनं तुळशीचा सुगंध आल्यावरून इकडंच भगवान असावेत म्हणून तो दारू जो निघाला तिथं भगवान भेटले. दारूकाला भगवंतांनी सांगितलं, जा बाबा यादव नष्ट झाले, हे वसुदेवादिक आपल्या कुलातल्या श्रेष्ठ पुरुषांना सांग, बलरामही निजधामाला गेल्याचं सांग आणि मीही अवतार समाप्ती करत असल्याचं सांग, असं त्या दारूकाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं. एवढ्यात भगवंताचा रथ उडाला, तो वैकुंठात गेला, आयुध उडाली, ती निघून गेली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिथून स्वधामाला जाण्याची तयारी केली. ते देवाचं स्वधाम म्हणजे पंढरी क्षेत्र आहे. अवतार समाप्ती तिथली न करता, अवतार समाप्ती म्हणजे अवतार संपून परमात्मा वैकुंठाला जाऊन पुन्हा पंढरीला आले असं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीकृष्ण रूप संपून पंढरीनाथाच्या रूपामध्ये पंढरी क्षेत्र हेच त्याचं निजधाम तिथं प्रकट होणं केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दिसत नाहीत. याचं देवकी रोहिणी वसुदेव वगैरे सगळ्यांना फार दुःख झालं. या सगळ्यांची दुःख व्याकुल अवस्था. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाकीच्या स्त्रियांनी ही सगळी अवस्था पाहिल्याच्या नंतर अग्निप्रवेश करण्याचं ठरवलं. उरलेल्या सगळ्या यादवांना घेऊन त्यांच्या रक्षणाची व्यवस्था करण्याकरता अर्जुन आपल्या बरोबर घेऊन आला. इथपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र म्हणजे देवानी आपल्या कुलाच्या रूपात असलेला भारही पृथ्वीला राहू नये याच्याकरता केलेली परस्पर केलेली व्यवस्था ते सांगून हा एकादशी स्कंद संपला. मुक्तीचा विचार संपला, शेवटचा आश्रय रक्षणाचा विचार बाराव्या स्कंदात आलाय. थोडक्यात बाराव्या स्कंदाची कथा आपल्याला पाहायची. नामस्मरण करून आपण बारावा स्कंद पाहू. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम.
अनुभवायला प्राप्त झालेलं ज्ञान त्या ज्ञानाच्या योगानं प्राप्त होणारा मोक्ष या संबंधातला विचार झाल्याच्या नंतर आता आश्रय आश्रय म्हणजे आधार सर्व आधार असलेलं जे परमात्मा तत्व त्याचं थोडस निरूपण शेवटच्या 12व्या स्कंदामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. 12व्या स्कंदात 13 अध्याय आहेत. 13 अध्यायामध्ये आलेली सगळीच्या सगळी कथा आश्रयाचं निरूपण करण्याच्या दृष्टीनं आहे. आश्रयाचं निरूपण करत असताना सुरुवातीला राजानं असा प्रश्न विचारला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी यदुवंश विभूषण असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधामाला गेल्याच्या नंतर मग या ठिकाणी वेगवेगळ्या राजांची जी राज्य झाली ते कलियुगात झालेले कोणकोण राजे कोणाचं राज्य कोणत्या भूभागात त्या राजांचा राज्यकाल काय किती वर्षपर्यंत त्यांचं राज्य चालेल वगैरे वगैरे अशा प्रश्नाचं उत्तर शुकाचार्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलियुगातल्या राजांचं वर्णन झाल्याच्या नंतर या कलियुगामध्ये पालनीय धर्म कोणते कोणते कलियुगामध्ये मनुष्याने धर्म कसा पाळावा कलियुगामध्ये धर्माची स्थिती कशी आहे आणि काय आचरण करावं या दोन्ही गोष्टीचा विचार इथं भागवतामध्ये सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. राज्य कलियुग कलीतलं राज्य कलीचा युगधर्म कलीचे दोष या सर्वांच्यापासून मनुष्याला जर या कलियुगामध्ये तरुणोपाय जर असे काही असेल तर तो एकटा भगवंताचं नामसंकीर्तन हाच आहे असं विस्तारण एका अध्यायामध्ये निरूपण आहे. नामसंकीर्तनाच्या शिवाय आपल्याला कलिदोषातून मुक्त राहता येत नाही. कलियुगाच्या सगळ्या दोषापासून अलिप्त राहायचं असेल त्याच्याकरता नामसंकीर्तनच आहे. करिसंतरणोपनिषद नावाचं एक लहानसं उपनिषद आहे. कथाशय नारद फिरत फिरत सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला त्याने विचारलं म्हणे महाराज त्रिभुवनात माझा संचार असतो सतत मला फिरावं लागतं
मग फिरत असताना आता कलीला प्रारंभ झालाय, मला मृत्यूलोकातूनही संचार करावा लागणार, तेव्हा मृत्यूलोकातून कलीच्या काळात संचार करताना कलीच्या दोषापासून मुक्त राहण्यासाठी काही साधनं आहे का? ब्रह्मदेवाने सांगितलं, फार चांगला प्रश्न विचारलाय, जगाच्या कल्याणाचा प्रश्न आहे, तुलाच कलेदोषापासून मुक्त राहायचंय असं नाही, सगळ्या जगाला कलेदोषापासून मुक्त राहण्यासाठी एक साधन आहे, नामसंकीर्तन। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा जो मंत्र आहे तो कली संतरणोपनिषदात आलेला मंत्र आहे। नामस्मरण करावं, त्याच्यातून निर्धूत कलीर भवती, त्याच्यावर कलीचे दोष राहत नाहीत, असं कलीच्या दोषापासून मुक्त राहण्याकरता नामसंकीर्तन नामाचं एकमेव साधन आपल्या हाती आहे असा एक विचार आहे। त्याच्यानंतर प्रलयाच्या चार प्रकारचा विचार, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय, आत्यंतिक प्रलय। नित्य प्रलय म्हणजे रोजच्या रोज माणसाला लागणारी झोप, नैमित्तिक प्रलय म्हणजे काहीतरी निमित्तानं भूः भुवः स्वः इथपर्यंतच्या लोकांचा नाश आणि जलमय स्थिती। प्राकृतिक प्रलय म्हणजे सगळं ब्रह्मांड विलीन होऊन सत्व रज तम या तीन गुणाची साम्यावस्था असलेली प्रकृती तेवढी शिल्लक राहणं। आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे प्रकृतीचा आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, आपण ब्रह्मरूप आहोत असं कळण्यानं सिद्ध होणारा मोक्ष प्राप्त होणं। नित्य नैमित्तिक प्राकृतिक आत्यंतिक अशा चारही प्रकारच्या प्रलयाचं वर्णन केलंय। आणि मग शुकाचार्याने राजा परीक्षिताला शेवटचा काही उपदेश केलाय। राजाला त्यांनी सांगितलं म्हणजे राजा भागवताची कथा तुला सगळी सांगून झाली आहे, ज्ञानाचा उपदेश तुला झालाय, भगवंताची लीला तू ऐकलीयस, ती लीला ऐकत असताना भगवंताची कर्मलीला, भक्तिलीला, ज्ञानलीला, वैराग्यलीला वेगवेगळ्या पद्धतीनं लीलेचं चिंतन तुझ्यासमोर आम्ही ठेवलंय, हे सगळंच्या सगळं ऐकणं तुला जे मनात आलं ऐकावं असं, त्याचं कारण तुझा अंतकाळ जवळ आलाय, त्या विप्रशापाच्या युगानं तुझ्याकडं तक्षक येईल, तक्षक तुला दंश करेल, तक्षकाचा दंश होऊन तुझा मृत्यू होईल, पण त्या मृत्यू समयामध्ये मी परब्रह्म आहे, परंधाम आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हेच माझं चिरंतन स्वरूप आहे, याचं जर तुला स्मरण राहिलं, याच्या स्मरणात तू राहा, याचं जर स्मरण राहिलं, मृत्यूचं भय आत्ताही राहणार नाही आणि मृत्यूच्या क्षणातही तुला मृत्यूचं भय वाटणार नाही। शुकाचार्याने असं सांगितलं, अंतकाळातला हा उपदेश शुकाचार्याने केला। परीक्षिताला शुकाचार्यांच्या कृपेनं मोक्ष सिद्ध झाला। परीक्षितीला हो दिसा साता सातच दिवसामध्ये भगवत साक्षात्कार होऊन परीक्षिती मुक्त झाला। शुकाचार्यांची परीक्षितानं शेवटची पूजा केली, जमलेल्या सगळ्या अतिथी अभ्यागतांचं त्यानं पूजन केलं, ऋषी मुनी सगळेच्या सगळे प्रसन्न केले, शुकाचार्य निघून गेले। कालांतरानं म्हणजे थोड्याच कालामध्ये तो तक्षक दंश करण्याच्या दृष्टीनं निघालेला होता। रस्त्यामध्ये एक कोणीतरी मंत्रसिद्धी असलेला ब्राह्मण त्या तक्षकाला भेटला। तक्षकाने त्याला विचारलं, तक्षक हे ब्राह्मण रूपात तसा रस्त्यानं चाललेला आणि त्यानं विचारलं, कोण तू? मी मंत्रसिद्धी असलेला ब्राह्मण आहे, काय करशील? राजा परीक्षिताकडे निघालो, कशासाठी? त्याला तक्षक दंश होणार आहे, ते तक्षकाचं विष उतरवायला मी चाललो म्हणलं। उतरवू शकतोस तू तक्षकाचं विष? म्हणे माझ्या ठिकाणी मंत्रशक्ती आहे। तक्षकानं सांगितलं, मीच तक्षक, मी माझ्या विषाचा प्रभाव दाखवतो, ते तू तुला उतरवता येतं का? बघ, दाखव। तो म्हणला, तू तक्षक असणार अजून कोणी असं म्हणला? मला विष उतरवता येतं एवढं नक्की। ते तक्षकाने एका झाडाला दंश केला आणि तक्षकाचा दंश झाल्याबरोबर त्या झाडाची नुसती राख झाली। आणि ब्राह्मणाला त्यानं सांगितलं, आता कर तुझ्या मंत्रसिद्धीचा काय प्रयोग आहे? तो त्यानं मंत्रसिद्धीचा प्रयोग केला आणि ते झाड पुन्हा ओलं झालं। हे सामर्थ्य त्याच्या मंत्रसिद्धीचं पाहिल्यानंतर तक्षकाने विचारलं, म्हणले, बाबा हे सामर्थ्य तुझं? हो म्हणला। तू जाणार परीक्षिताकडे? जाणार। माझ्या दंशानंतर त्याला तू जिवंत करणार? करणार। कशासाठी? त्यांनी सांगितलं, म्हण कशासाठी? म्हणजे दरिद्रिया, म्हणला, मला द्रव्य पाहिजे। तक्षकाने त्याला आमाप द्रव्य दिलं, तिथं आमाप द्रव्यामध्ये गुंतवून टाकलं। तक्षक पुढं
राजा परीक्षिताकडे गेला. परीक्षिताला त्यानं दंश केला. तक्षकाचं शरीर हे तक्षकाच्या दंशानं राजा परीक्षिताचं शरीर भस्मसात झालं. पुढे परीक्षिताचा मुलगा जन्मेजय राज्यावर आला. जन्मेजयाला आपल्या बापाला तक्षकाने दंश केला त्याच्यामुळे बाप मेला याचा राग होता म्हणून त्यानं सर्पसत्र सुरू केलं. यज्ञ सुरू केला आणि एका मोठ्या मोठ्या सर्पाचं नाव घ्यायचं आणि त्याचं हवन करून टाकायचं. तो सर्प यायचा, आहुतीत पडायचा, यज्ञकुंडात पडायचा. तक्षकाच्या आहुतीचा प्रसंग जेव्हा आला तेव्हा तक्षकही येईना. जन्मेजय म्हणायला लागला हाच तरी महत्वाचा आहे, बाकीच्यांना मला मारायचं म्हणजे त्याच्या जातीच्या म्हणून मारले. तक्षकानेच माझ्या बापाला दंश केला, तोच माझा मुख्य वैरी, त्यालाच मारणं महत्वाचं, तो काय येत नाही बघा. ब्रह्मणाने त्याला सांगितलं की म्हणे इंद्राने त्याला आश्रय दिलेला दिसतो. म्हणला इंद्रासही ताणून घाला म्हणला अग्निकुंड. इंद्राय तक्षकाय स्वहा म्हणा. त्याचं सगळं बोलणं ऐकलं आणि अंगिरा ऋषी समोर झाले. ते म्हणायला लागले अरे बाबा बाप तुझा मेला, सर्पदंशानं मेला, तक्षक दंशानं मेला, सगळं खोटं. कर्माने सगळं ज्याच्या त्याच्या कर्माने हे सगळं घडत असतं. तू या तक्षकाला मारू नको, त्यानं अमृतपान केलंय. अमृतपान केलेलं असल्यामुळे तो मरणार नाही. त्याला मारण्याचा तू जर अट्टहास केला तर ते योग्य राहणार नाही असं सांगून ते सर्पसत्र अंगिर ऋषीने थांबवलं. जन्मेजयाचं राज्य, जन्मेजयाला कृतार्थता वगैरे वगैरे चिंतन आहे. पुढच्या अध्यायामध्ये अथर्व वेदाच्या शाखा त्यांचं वर्णन, पुराणाचं पुन्हा एकदा लक्षण सांगितलंय. मार्कंडेय ऋषीने केलेली तपस्या सांगितली, त्या तपस्येच्या योगाने त्यांना वरदान प्राप्त झाल्याचं वर्णन आहे. मार्कंडेयाला मायादर्शन झालं, विस्ताराने मार्कंडेयाला झालेल्या मायादर्शनाचं वर्णन आहे. पुढे भगवान शंकराची कृपा झाली, शंकराने त्यांना वरदान दिलं असं मार्कंडेयाचं एक चरित्र सांगून भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान महाविष्णू यांचे अंग उपांग देवाची आयुध सगळ्याचं रहस्य सांगितलंय. भगवान श्रीकृष्णाचं पीतांबर त्याच्यात रहस्य आहे. हातात असलेले शंखचक्र गदापद्म रहस्य आहे. नाथ महाराजांनी शंखचक्र गदापद्माचं रहस्य सांगितले. पा चक्री अभिमानाचा खरी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधे निज बोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी. परमात्मेने हातामध्ये जे चक्र घेतलंय भक्ताचा अभिमान घालवण्याकरता, रहस्य त्याच्यात. शंखचक्र गदापद्म हे आयुध केवळ शत्रूसाठी, असुरासाठी, दैत्यासाठी असं समजायचं कारण नाही. भक्ताकरताही आहेत ही आयुध. चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा. शंखाच्या स्पर्शानं भक्ताला ज्ञान देतो. ध्रुवाचं चरित्र आपण पाहिलं, त्याच्या गालाला देवाने शंख लावला. ना तरी मधुवनी ऐसे केले, जे कपोल शंखे शिवतले, आणि वेदाची हे मती ठेले ते लागला बोलो. शंख उद्बोधी निज बोधा, आणि निज कमळे सदा निज भक्त पूजी. हातातलं कमळ भगवंतानी भक्ताच्या पूजेकरता धारण केलंय, रहस्य आहे. देवाच्या अंगावरचा पीतांबर व्यासाने सांगितलं, वासच्छंदोमयम पीतम. देवाच्या अंगावरचं वस्त्र म्हणजे वेद आहे. देवाच्या कानातली मकर कुंडल सांख्य आणि योगशास्त्र म्हणे. विभरती सांख्यम योगंच देवो मकर कुंडले. हे मकर कुंडलाचं रहस्य आहे. असं देवाच्या अंग उपांगाचं आयुधांचं रहस्य ज्याचं वर्णन आहे. वेगवेगळ्या सूर्यगुणांचं वर्णन आहे. श्रीमद भागवत प्रथम स्कंधापासून द्वादश स्कंधापर्यंत जे भागवत आलं या भागवताच्या विषयांची सूची आहे. वेगवेगळ्या पुराणांची श्लोकसंख्या सांगून शेवटी श्रीमद भागवताचा महिमा शेवटच्या भागामध्ये आला. भागवताचं महात्म्य सांगत असताना शिशुकाच्या शेवटी भागवतामध्ये नाही असं काही नाही.